मी या जेव्हापासून आम्ही आमच्या मुलाचा सहभागामध्ये जे कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये आमच्या मुलांना सर्वांना समाविष्ट आणि समानतेचे हक्क देऊन त्यांच्याद्वारे जे काही आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जे करत आहोत आणि गावामध्ये जे कार्य करत आहोत त्यांच्यामध्ये गावाचा विकास माझा काम माझा विकास त्याप्रमाणे गावाचा विकास व्हावा यासाठी आम्ही जसे म्हातारे लोक कितीतरी दाटी जाऊ नवीन पिढी जे फुलारी आहे यांना चालना मिळण्यासाठी हा जो उपक्रम माझा महाराष्ट्र माझा सहभाग हा कारक आपल्या युनिशनच्या तर्फे जो हो घातलेला या कार्यक्रमामध्ये पुष्कळसे माझे बालमित्र बालप्रेमी असे पुष्कळसे जमले आहे. परंतु यांनी सर्वांनी तसं करावं आणि आम्ही सहभागात घ्यावं आणि गावातल्या मुलांना सुद्धा काही आमच्यासारखे म्हातारे राहतात त्यांना सुद्धा काही गोष्टी न समजतात परंतु त्यांना समजावून सांगाव्या आणि जे कार्यक्रम होतात गावामध्ये विविध कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाद्वारे लोकांना या कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली पाहिजे. कारण पुष्कळशी आमच्या गावाला जो कार्यक्रम झाला त्यावेळेस आम्हाला सुद्धा हे कार्यक्रम कशात आहे आणि का आहे कसा होत आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. परंतु जेव्हा आमच्या सरपंच आणि मॅडम आणि आम्ही समिती तयार केली तेव्हा आम्हाला माहीत झालं की हा कार्यक्रम लहान मुलासाठी आहे तेव्हा मी यांच्या समाविष्ट झालो आणि यांना विचारलं कसं काय तर यांनी सांगितलं तर हा कार्यक्रम लहान मुलासाठी आहे. लहान मुलासाठी आहे तर कसा आहे त्यांनी सांगितलं आम्हाला तर 0 ते 18 वयोगटासाठी 18 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांसाठी हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे. हा उपक्रम चांगला वाटला आणि या उपक्रमाची सुरुवात आम्ही मशाल पेटवून जनजागृती कार्यक्रम म्हणून गावातून मशाल फेरी काढली आणि तेव्हा लोकांना जागृत झाली आणि या कार्यक्रमाची जाण झाली का हा कार्यक्रम म्हणजे जनजागृतीचा असून बाल मुलांसाठी आहे आणि त्यांना ते समजत होतं आणि समजू लागलं. पहिल्यांदा पुष्कळशा लोकांना समजलं नव्हतं ते आम्हाला काहीतरी समजत होते तुम्ही काय करता तुमच्याकडे जिहाद आहे का तुम्ही काय कार्यक्रम घेता तुम्हाला काही मुलांची पूर्तता करत आहे का तुम्ही आपल्या जवळून कसा लावताय. जेव्हा आम्ही समिती तयार केली तेव्हा आपल्या जवळून काही पैशाचा तन मन धनाने काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही पहिल्यांदा जो कार्यक्रम घेतला सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा कार्यक्रम घेतला 3 दिवसाचा त्या कार्यक्रमामध्ये गावातल्या लहान मुलापासून तर वयोवृद्ध 60 वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत आम्ही कबड्डी सामने कौशल्याचे कार्यक्रम घेतले. त्या कार्यक्रमामध्ये पुष्कळसे सहभागी झाल्यामुळे गावांना उत्सुकता वाटली आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा काढली. तेव्हापासून या कार्यक्रमामध्ये पुष्कळसे लोक सहभागी होऊन आमच्या गावच्या कोणत्याही कार्यक्रमाला सहभागी होताना ते सर्व समजून घेतात. पहिले का होऊन राहिलं कसं होऊन राहिलं आमच्या सरपंच मॅडम सुद्धा त्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याद्वारे समजावून सांगतात आणि गावात 3 दिवसाच्या अगोदर अनाउन्समेंट करतात का या गावामध्ये कोणताही शेतीविषयक असो चाहे कोणत्याही विषयाच्या अनुषंगाने जे कोणती मीटिंग असो ते 3 दिवसाच्या अगोदर त्यांना सूचना दिल्याप्रमाणे सर्व लोक तिथं जमा होतात आणि ते कार्यक्रमाची रूपरेषा समजून घेतात. कृषी खात्याची असो चाहे आरोग्याची असो चाहे कोणत्याही गोष्टीच्या हरेक गोष्टी लहानापासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत माहिती झाल्या पाहिजे आणि आपणही जे कार्य करत आहोत